समृद्धी महामार्गावर सुसाट वाहनांच्या गतीला आता ब्रेक लागणार आहे. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी 9 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. सुसाट वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. एनसीसी संचालनालयाने प्रधानमंत्री बॅनरचं विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकावलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राने सलग 2 वर्ष हा बहुमान पटकावण्याची कामगिरी केली. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज हार्बर मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे, त्यामुळे वीकेंडला बाहेर पडणाऱ्यांना मोठा दिलासा आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर नवीन 3000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. तर 400 अत्याधुनिक कॅमेऱ्यांमधून गर्दीतही प्रत्येकाचा चेहरा ओळखता येणार आहे. हा प्रकल्प जुलै गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेनं यंदा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुरतखल या मार्गावर 3 फेब्रुवारीपासून प्रत्येक शुक्रवारी विशेष साप्ताहिक गाडी सोडली जाणार आहे. ही विशेष साप्ताहिक गाडी 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. पनवेलहून वडगावला जाण्यासाठी कोकण रेल्वेनं आज विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतलाय. ही गाडी रविवारी रात्री 9:15 पनवेल स्थानकाहून सुटणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं हा निर्णय घेण्यात आलाय. टाटा मोटर्सनं 1 फेब्रुवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमतीत 1.2% वाढ करण्याची घोषणा केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं किमतीत वाढ करणं अपरिहार्य असल्याचं कंपनीनं म्हटलंय. भारतातील 76% नागरिकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचं टाटावन एमजी लॅबनं दिलेल्या अहवालातून समोर आलंय. देशातील 27 शहरांमध्ये केलेल्या 2 लाखांहून अधिक लोकांच्या चाचण्यांनुसार 79% पुरुष तर 75% महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी आवश्यकतेपेक्षा कमी आढळली. गेल्या 3 महिन्यांपासून मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक प्रदूषित ते अतिप्रदूषित याच स्थितीत आहे. हवा निर्देशांक 325 वर पोहोचल्यानं शहर अतिप्रदूषित झालंय. तर वांद्रे कुर्ला संकुलात प्रदूषक आणि नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण प्रचंड वाढल्यानं इथली हवा धोकादायक स्थितीत असल्याची नोंद झाली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे